मिळेल हा जो गोवा बेळगाव महामार्ग आहे त्यावरील हा अस्तुली ब्रिज म्हणून अनमोड घाटातनं जाताना लागतो अस्तुली ब्रिज म्हणून आणि नुकताच चार दिवसापूर्वी पाऊस झालेल्या वेळी पूर्ण ह्या ब्रिजवरनं पाणी गेल्यामुळे हा ब्रिटिशकालीन ब्रिज 100 वर्षांपूर्वीचा ब्रिज पूर्ण खुंपवत झालाय पूर्ण असं पडायच्या स्थितीत आहे म्हणजे जिकडनं अवजड गाडी गेल्यानंतर आता कधी पडेल अशा अवस्थेत आहे हा ब्रिज आहे तर ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा ब्रिज बनवण्यात आलाय परंतु अजूनपर्यंत सुरुवात केली नाही ब्रिजची अजून थोडं काम द्यायचं बाकी आहे आणि गोव्याला जाण्यासाठी मंगळूर बेंगळूर आदी भागातून यल्लापूर मार्ग एक सध्या हा रस्ता अधिकृतरित्या बंद आहे आणि यल्लापूर मार्ग एक चालू होता तो पण मार्ग बंद झाल्याने अनेक वाहने रामनगरला आपल्याला पाहायला 500 ते 600 वाहने येऊन थांबलेली आहेत त्या साईडला आणि ह्या रस्त्याने जाण्यासाठी पण थांबलेले आहेत तर त्यांच्याकडनं 500 रुपयाची मागणी करण्यात येत आहे आणि 500 रुपये दिल्यानंतर गाडी नंबर लिहून सायंकाळी ह्या भागातनं सोडण्यात येत आहे त्यांना परंतु ह्या ब्रिजवरनं जर त्या तशा गाड्या गेल्या तर कधी कोसळणार आणि हा जर ब्रिज कोसळला तर या भागातून पुढील भागात तिनेघाट अनमोड या भागातून जे नागरिक आहेत त्यांना दवाखान्याला म्हणा शाळेला म्हणा यांना जाण्यासाठी पूर्णतः ब्रिज बंद होणार आहे त्यासाठी हा ब्रिजवरनं घालण्यापेक्षा त्याच्या शेजारून बांधलाय तो ब्रिज प्रथम दुरुस्ती करावा त्याच्यावरनं वाहतूक खुली करावी त्यानंतर जाण्याबद्दल काही लोकांचं म्हणणं नाही कारण लोकांना जाणे गरजेचं आहे अवजडगाना जाणे गरजेचं आहे परंतु हा कुंपवत झालेल्या ब्रिजवरनं जर वाहने गेली अवजड वाहने अवजड म्हटलं तरी 40 टन 50 टनहून अधिक वाहने थांबलेली आहेत आणि जर गेलेली असेल तर गेली तर केव्हाही पडू शकतो आणि 500 रुपये घेऊन जर सोडत असेल तर ही धक्कादायक गोष्ट आहे कारण ड्रायव्हरांची पण अशी हालत झालेली आहे की त्यांच्याकडे जणू 4-4, 8-8 दिवस इकडे तिकडे थांबून यल्लापूरला गेले तिकडे बंद म्हणजे डिझेलला पण पैसे नाही आणि त्यांना खाण्याचे वांदे झाले आहेत आणि त्यातच 500 रुपये जर देऊन ह्या रस्त्यावरनं सोडण्याची धक्कादायक बातमी आहे तुम्हाला पाहायला मिळेल आम्ही जाऊन तिकडे ड्रायव्हरशीही मुलाखत घेतलेली आहे आणि त्यासाठी माझ्या सर्व गावकऱ्याकडनं इकडे मागणी आहे की नवीन ब्रिज बांधलेला आहे तो प्रथम हे करायचा कारण हा जरी ब्रिज झाला पूर्ण सगळ्या गावांचा कॉन्टॅक्ट तुटणार आहे एक तर लोंढा ब्रिज बंद पडल्यामुळे पूर्ण तिकडचा जो संपर्क आहे तुटलेला आहे आणि एक दिवस त्या ठिकाणी आले करतो म्हणून सांगितलं आणि एक दिवस आमचे आमदार सुद्धा येऊन पाहणी केली ते सांगितलं करतो म्हणून सांगितलं एक दिवस आले जरा जीसीपीने रस्ता केल्यासारखा केले आणि पूर्ण आणि विचारलं तर याबद्दल अप्रुव्हल आलं नाही त्यामुळे काम थांबलेलं आहे म्हणून ते कधी अप्रुव्हल येणार आणि कधी काम सुरू होणार हे अजून पण कुणालाही माहीत नाही तर एक ब्रिज तरी पडलेला आहे जणू हा तरी एक ब्रिज असून दे त्यासाठी इकडे अवजड वाहनानं सध्या तरी दुसरा ब्रिजवर अवजड वाहनानं सोडू नये अशी नागरिकांची विनंती आहे धन्यवाद. पावसामुळे पूर्ण गोव्याला जाणारा मार्ग बंद झाला आहे तर ह्या भागातून असणारा जो मार्ग यल्लापूर मार्ग बंद झालेला आहे त्याच्यानंतर इतर मार्ग बंद झाले तर गोवा अनमोड मार्गे सुद्धा जो जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे बंद आहे तरी पण इकडे जाण्यासाठी कमीत कमी 500-600 गाड्या थांबलेल्या आहेत आणि कालपासून थांबलेल्या आहेत परंतु त्या ठिकाणी पुढेही रस्ता खराब झाल्याने इकडेच गाड्या थांबल्या आहेत. आम्ही त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया. आप कब से इधर रुके? अभी कल नाइट से रुके क्या? अभी क्यों नहीं जा रहे आगे? आप मैं छोड़ता नहीं बोल रहा हूँ. कौन नहीं छोड़ता बोल रहा हूँ? पुलिस नहीं छोड़ता. अभी आपके पास आप बोल रहे हैं अभी मेरे को बोल तो पैसा दे रहे हैं. कौन पैसा दे रहा है? क्यों ले रहा है 500 रुपये? वो जब छोड़ेंगे 500 रुपये लेगा तभी छोड़ेगा नहीं तो नहीं छोड़ेगा. कितने 500 रुपये ले रहे हैं? रोड बनाने के लिए 500 रुपये लेते हैं. रोड बनाने के लिए 500 दो जब तुम्हारे को जाने देंगे. वैसा क्यों बोल रहे हो? पुलिस वाले ले रहे हैं उसका पता नहीं किस लिए ले रहे हैं. पुलिस वाले ले रहे थे पहला वो रिसीट दे रहे थे आपको. 500 काट कर रिसीट दे रहे थे. हाँ ये 500 500 ले रहे हैं. प्राइवेट वाले ले रहे हैं? कौन ले रहे हैं? प्राइवेट ही है. वो गाड़ी वाला है क्या मालूम प्राइवेट वाला है? बोला पुलिस वालों ने भेजा मेरे को. पुलिस वालों ने उसको भेजा है क्या बोल के? अब 500 रुपए ले लो. जो 500 रुपए देगा उसी गाड़ी को छोड़ेंगे बाकी गाड़ी को नहीं छोड़ेंगे. हमको एक हफ्ता हो गया इधर. बताओ क्या करेगा? नहीं खाने को रोटी है न पानी है. अभी आप किधर से आए? मैं इधर हैदराबाद से आया. हैदराबाद से? बाद में वो रोड से क्यों नहीं गए आप? वो टूट गया ना इल्लापुर वाला तो वो बोले इधर से चालू है तो इधर से आया. अभी इधर पे एक हफ्ता हो गया खड़ा है. पुलिस वाले आगे नहीं जाने दे रहे. हाँ अभी आपको क्या बोल रहे हो? छोड़ते बोल रहे कि नहीं बोल रहे? बोल रहे छोड़ेंगे. 500 रुपए दे दो. सब गाड़ियों का नंबर लिखा 500 रुपए दो. लाल वैन आ रही है वो 500 रुपए ले रहे हैं बंदे उसमें है और नाइट में छोड़ेंगे. जब 500 रुपए ले आ तो नाइट में छोड़ेंगे नहीं तो नहीं छोड़ते. बाद में अभी आप कल कितने दिन से आए इधर? कल एक हफ्ता हो गया. एक हफ्ता से आप ऐसे ही है? ऐसे ही. आप यल्लापुर रोड जाके आए क्या? कैसे क्या उधर यल्लापुर रोड से वापसी आए हम. कितना किलोमीटर जाके आए आप वापस? उधर 10 किलोमीटर गए थे फिर वहाँ भी रुका दिए. जाम लगा हुआ था. हाँ फिर इधर वापसी आए. इधर अब 3 दिन इधर हो गए. हाँ 3 दिन से आप इधर ही है अभी? इधर ही है.
आपको अभी किधर जाने का है? अभी मैं उधर गोवा, गोवा जाने का है। अभी आपका खाना पीना कैसा कर रहे हैं बाद में? किसी से 100 गिरा रहे गांव से, किसी से 200, सेठ से बोलते पैसा की तो सेठ मना कर देता, कोई पैसा नहीं है। हाँ,